ती काम पुढच्या 5 वर्षांमध्ये आम्ही करून दाखवू हा विश्वास मी व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद सन्माननीय देवेंद्रजी। सन्माननीय राज्याचे दराडीचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित करा। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री रामदास जी आहेत, इतर सर्व तटकरे जे आहेत, प्रवीण आहे, सदाभाऊ प्रसाद, सर्व लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मित्रांनो, आज आम्ही महायुतीचं एक रिपोर्ट कार्ड कामाचं आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। खरं म्हणजे देवेंद्रजींनी सांगितलंय हे संक्षिप्तच आहे, खरंच आहे, कारण एवढी कामं आम्ही केली आहेत की एका एवढ्या रिपोर्ट कार्डमध्ये ते मावू शकत नाही। परंतु जाहीरनामा लोक काढतात पण कामं केलेला वचननामा किंवा वचनपूर्ती किंवा रिपोर्ट कार्ड सादर करायला हिम्मत लागते आणि ती हिम्मत का लागते तर त्याला कामं करावी लागतात। आणि म्हणून गेल्या 2.25 वर्षांमध्ये महायुती सरकारने केलेली कामं या रिपोर्ट कार्डमध्ये संक्षिप्तपणे आम्ही मांडलेली आहे। पुढे विस्तृतपणे आम्ही जी प्रत्येक विभाग न्याय सेक्टर न्याय सर्व प्रत्येक घटकाला दिलेला न्याय त्या संदर्भात आपल्याकडे येऊच, परंतु महायुतीने गेल्या 2.25 वर्षांमध्ये केलेलं काम जे आहे हे काम वाखाणण्यासारखं आहे आणि त्याची पोचपावती सर्वसामान्य माणूस देखील देतोय। आज आपण हे सगळे त्याला साक्षीदार आहात की एवढे निर्णय आता आज आपण पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये माझ्या अगोदर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याला स्पर्श केलेला आहे। आज पायाभूत सुविधांमध्ये राज्य देशामध्ये नंबर एकला आहे। आज अटल सेतूचा आपण पाहिला, तुम्ही प्रवास केला असेल, 1.5 तासाचं अंतर केवळ 15-20 मिनिटांवर आलं। आज कोस्टल हायवे मुंबईचा पाहिला, त्याच्यावर आपण प्रवास केलाय। आज मेट्रोमधून आपण प्रवास करताय, समृद्धी हायवेवरून आपण प्रवास करतोय, मुंबई पुणे आता तो तर झालाय, त्याला आणखी आम्ही लवकर जलद गतीने कसं पोहोचता येईल त्यासाठी काम करतोय, केलंय। एक मिसिंग लिंक तिकडे करतोय, अर्धा तास अगोदर पुणे मुंबई प्रवास होईल। आज ज्या योजना म्हणजे इन्फ्रा प्रकल्प जे आहेत हे राज्याच्या विकासाला गती देणारे असतात। ज्या राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर सुरू असतं त्या राज्याची प्रगती वेगवान होत असते, कारण शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची असते आणि पायाभूत सुविधाही महत्वाच्या असतात। आणि जेवढं पोटेन्शियल आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते पूर्णपणे त्याचा वापर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। 2.25 वर्षांमध्ये आम्ही सर्व काही केलं असं म्हणू शकत नाही, म्हणणारही नाही, परंतु 2.5 वर्षाचा कालावधी महाविकास आघाडीचा आणि महायुतीचा 2.25 वर्षाचा याचं कंपॅरिझन जर केलं तर 2.5 वर्षामध्ये सगळे प्रकल्प बंद पाडण्याचं काम केलं, मग ते आरे कारशेड असेल, मेट्रो 3 असेल, समृद्धी असेल, अटल सेतू असेल, सगळे प्रकल्प त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम केलं। आज मी सांगू इच्छितो आपल्याला की कारशेड जर आम्ही आल्यानंतर स्टे उठवून चालू नसतं केलं तर ते आणखी 10 वर्ष झालं नसतं। मेट्रो 3 आज आपण प्रधानमंत्री मोदींच्या शुभासे सुरू केलं, 13 ते 15 लाख लोक प्रवासी करतायत, ते मला सांगितलं होतं तुम्ही त्याला स्टे द्या, त्याची चौकशी लावा, ते बंद करा। आणि या कारशेड आणि मेट्रो 17,000 कोटी रुपये त्याच्यामुळे त्यांच्या बालहट्ट असेल किंवा अहंकार असेल यामुळे वाढले, नाही तर 17,000 कोटी रुपये आम्ही आता आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही आणखी जास्त पैसे देऊ शकलो असतो।
हे दुर्दैव आहे. अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवून काम करणारे लोक महाविकास आघाडीने अडीच वर्षामध्ये आज पायाभूत सुविधा ठीक आहे पायाभूत सुविधा सोडल्यानंतर आम्हाला ते म्हणतात की उद्योग गेले उद्योग पळवले जसं आता देवेंद्रजी म्हणाले गुजरात 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 ते प्रसिद्धी तेच करतायत. अरे गुजरात आणि कर्नाटक तिसऱ्या नंबर पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला गेलं आपण तिसऱ्या नंबरला होतो पण जसं आमचं सरकार महायुतीचं आपलं सरकार आलं परत राज्य पहिल्या नंबरवर आलं. आज दावोसमध्ये 5 लाख कोटीचे करारनामे झाले इथे गेल्या 2-3 महिन्यात 2 लाख कोटीचे करारनामे झाले आणि नुसते करारनामे नाही त्याचं एक्झिक्युशन आम्ही करतोय. त्यांच्या काळात काय झालं आपल्याला माहीत आहे 80,000 कोटीचे दाखवले नंतर कुठे गेले माहीत नाही. आणि हे सगळं जे आहे हे सगळं जनतेसमोर आहे आणि आम्ही आज उद्योजकांना रेड कार्पेट दिलेलं आहे. त्यावेळेस कोणी विचारत नव्हतं त्यामुळे उद्योजक जात होते सहकार्य मिळणार नाही ही भावना त्यांची मनामध्ये निर्माण झाली. पण कुठलाही उद्योजक कुठेही अडचणीत आला तर आम्ही स्वतःहून त्याला ॲड्रेस करतो त्याची तक्रार दूर करतो. आज या ठिकाणी जे उद्योग इंडस्ट्रीमध्ये जे काम केलं आहे ज्या इंडस्ट्री आलेल्या आहेत त्या आणखी वाढवतात. अगदी गडचिरोलीपर्यंत इंडस्ट्री गेली आहे म्हणजे इतर राज्यामध्ये ठीक आहे इतर ठिकाणी पण गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात आदिवासी भागात देखील इंडस्ट्री पोहोचली याचं त्यांना आता सुरक्षित वाटू लागलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणावर लोकांच्या हाताला काम मिळतंय. आज आम्ही हे सर्व करत असताना उद्योग इकडे आणताना तुमच्या समोर आम्ही संपूर्णपणे चित्र उद्योगांचं या ठिकाणी ठेवलंय ठेवायलाही तयार आहोत. कारण शेवटी हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालंय आता लोक इकडे येऊ लागले लोकांना सुरक्षित वाटू लागलेलं आहे आणि मग सेमी कंडक्टर सारखे प्लॅन नव्या मुंबईत सुरू होऊ लागले. जवळपास 80-90 हजार कोटीचे सेमी कंडक्टर आता काही दिवसात आपल्याकडे येऊ होतोय. असे लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प आपल्या राज्यात होत आहेत. जर उद्योग पळाले 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 तर कोण राहिला असतं. बरं ज्याच्याबद्दल बोलतायत तो कुठं सुरू झाला काय झाला याचं तरी आम्हाला सांगा आता पता. परंतु खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशा प्रकारचं काम ते करतायत. एकीकडे विकास सगळ्या डेव्हलपमेंटच्या मी प्रकल्पांबद्दल आपल्याला बोलत नाही त्याला वेळ खूप लागेल एवढे प्रकल्प आम्ही केले. आज नवीन आम्ही प्रकल्प करतोय ॲक्सेस कंट्रोल ग्रीड 5,000 किलोमीटरचं करतोय. मुंबई गोवा मुंबई सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड रस्ता करतोय. अनेक रस्ते जे आहेत राज्यामध्ये कुठूनही कुठे जाताना जसं नागपूर मुंबई देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला 18 तास 20 तास लागत होते आज 7-7 तासावर येत आहेत. अशाच प्रकारचं कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात राज्यात जायचं 7-7 तासापेक्षा जास्त अंतर प्रवासाला लागता कामा नये अशा प्रकारचं आम्ही ॲक्सेस कंट्रोल ग्रीड समोर पळ्यासमोर. त्याचबरोबर एकीकडे विकास एकीकडे उद्योग दुसरीकडे कल्याणकारी योजना. आज कल्याणकारी योजना जर आपण पाहिल्या तर त्याच्यामुळे तर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे भितरलेली आहे त्यांचा अवसान गळालेला आहे आणि त्यांनी एक प्रकारे पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसू लागला आहे. कारण म्हणून काही ना काही उलट सुलट आरोप करू लागले. ते काय त्यांनी एक कुठलं पुस्तिका नाही ते काय फिल्म काढले एक ह्याच्यावर तर त्याच्यामध्ये जेवढं जेवढं काय काय सांगितलंय ते सगळं खोटं आहे. अरे एक तरी काहीतरी खरं सांगा त्याच्यामध्ये आणि तो शुद्धीमध्ये होता त्याने बनवलेली तो माहीत नाही मला. आणि कधी ते म्हणजे कधी कोणाचं वाचतो कधी कधी वाचतो काय वाचतो आणि काही बोलायला लागले काय कुणाचा काय संबंध नाही त्या दिवशी भाषणामध्ये गाईचा संबंध मराठी भाषेबरोबर जोडला. अरे काय चाललंय एवढे बिथरून गेलेत एवढे सगळे गोंधळलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कसं काय होणार. आणि म्हणून आम्ही ते सीएम करतायत आम्ही लोकांसाठी काम काम काम. आणि म्हणून
या ठिकाणी एवढंच मी सांगतो की आम्ही टीम म्हणून काम करतोय. राज्यातला सर्वसामान्य माणूस कॉमन मॅन त्याच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. तो कॉमन मॅन न राहता तो सुपरमॅन झाला पाहिजे. आणि यांना स्वतःलाच सुपरमॅन व्हायचं. अरे पण किती होणार, 1, 2, 3, 4, 5 किती, एकदा ते ठरवा. आणि म्हणून आमच्या सर्वसामान्य माणसाला कॉमन मॅनला आम्हाला ताकद द्यायची आहे. म्हणून तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली, 1,500 रुपये त्याची टिंगल केली. ते म्हणा भीक देता काय, विकत घेता काय, लाच देता काय. कोर्टामध्ये गेले, कोर्टाने इकडून पळवलं त्यांना मुंबईतून. आता तुमचे नागपूरमध्ये गेलेत, वलपट्टी का पलपट्टी भरतो, वडपल्लेवार. अरे सुनील केदारचा माणूस, काँग्रेसचा माणूस, इथं जो गेला होता तो पण महाविकास आघाडीचा माणूस. म्हणजे कोर्टात जाता तुम्ही, योजना एवढी जेलसी, एवढी पोटदुखी. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपर हिट झालेली आहे. आता सगळ्या बहिणी 2,30,00,000, 2,50,00,000 आमचं टार्गेट होतं. 2,30,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले. फक्त गेले नाही तर आम्हाला माहीत होतं आचारसंहिता काहीतरी अजून आहे, विरोधक आडवा आणतील म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. म्हणजे देण्याची आमची नियत आहे, नीती आहे. आमचं स्वच्छ जो काय देण्याचा उद्देश आहे तो स्वच्छ आहे. आणि म्हणून लाडकी बहीण झाली, लेख लाडकी लखपती झाली, त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं आहे. कधी नव्हता निर्णय, तो आम्ही घेतला. आज ज्येष्ठांना 3,000 रुपये डीबीटी डायरेक्ट त्यांच्या खात्यात आम्ही देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, गाड्या जाऊ लागल्या, ट्रेन भरून भरून ज्येष्ठ लोक यात्रा करू लागले. आणि हे सगळं करत असताना आम्ही एकच लक्षात, बळीराजा वीज बिल माफ योजना, सगळ्यात महत्वाची योजना, 7.5 HP मोटर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं. शेतकरी हा अन्नदाता आहे. आमच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही योजना केल्या. 6,000 रुपये केंद्र सरकार, मोदी साहेब 6,000 रुपये, आपलं सरकार 12,000 रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं देशातलं पहिलं राज्य आहे. मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळ. ही योजना आता वीज बिल माफा योजना आम्ही केली आहे. शेतकऱ्यांना जवळपास नुकसान भरपाईपोटी 16,000 कोटीचं वाटप झालं. त्याचबरोबर संपूर्ण योजना पकडून 46,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले. महाविकास आघाडीने कर्जमाफी केली होती, त्या कर्जमाफीतले रेग्युलर कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला. पैसे दिले नाही, त्याची परतफेड आम्ही करतोय. त्यांची परतफेड म्हणजे त्यांना देण्याचं काम, म्हणजे खोटी आश्वासने द्यायची आणि नंतर हातवर करायचे असले धंदे आम्ही कधी केले नाही, करणारही नाही. आणि म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या योजना, मोठ्या प्रमाणावर योजना, त्याच्यामध्ये आम्ही घरातला प्रत्येक माणूस घेतलाय. जन्माला आलेली मुलगी, लाडकी बहीण, त्याचबरोबर मुलगी शिकत असेल तिचं उच्च शिक्षण, त्याचबरोबर महिला, त्याचबरोबर ज्येष्ठ, त्याबरोबर शेतकरी, कामगारांना आम्ही किट दिले. घरकाम करणाऱ्या महिलांना आम्ही किट दिले. आज प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला योजनेचा लाभ मिळतोय. लोक म्हणतात घरात बसून काय, लोकांच्या दारी जाऊन कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे असं आमचे बाळासाहेब सांगायचे. कार्यकर्ता नेता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. आम्ही शासन आपल्या दारी योजना केली. शासन आपल्या दारी का, अगोदर योजना नव्हत्या, लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, सगळं होतं, परंतु ते कटकट नको, चक्रा नको म्हणून सोडून द्यायचे. आम्ही थेट त्यांच्यापर्यंत गेलो. जसे मुख्यमंत्री आमची लाडकी बहीण योजना आम्ही जातो, तसं शासन आपल्या दारी गेलो. पत्रकार मित्रांनो, आपल्याला सांगतो त्यातून 5 कोटी लोकांना लाभ मिळाले. 5 कोटी
ड्रोन असेल, ट्रॅक्टर असेल, हार्वेस्टर असेल, छोटे छोटे दाखले असतील, सगळ्या योजना, महिला बचत गट असेल, 5 कोटी लोकांना लाभ दिले हे सरकारने काम केलंय। आणि हे 2 वर्षांमध्ये 2.5 वर्षांमध्ये जे काम केलंय हे आपण त्याच्यामध्ये या संक्षिप्त याच्यात आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आपल्याला मी एकच सांगतो, हे कुठलं काम आहे की आता योजना जलयुक्त शिवार योजना तुम्ही चालू केली होती यांनी बंद करून टाकली, अनेक योजना मेट्रो 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 सगळं बंद करून टाकलं, आम्ही आल्यावर चालू केले, स्टे काढून टाकले, मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करून टाकली, दुष्काळ आहे, अरे बाबा, आम्ही आल्या आल्या पहिला मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम त्याचं मान्यता दिली, आज पश्चिमी वाहिन्यातून वाहून जाणार समुद्राकडे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवलं पाहिजे ते आम्ही करतोय। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी नीती आयोगाच्या बैठकीत देखील याला प्राधान्य दिलेलं आहे। आज केंद्र आणि राज्य म्हणून दुष्काळग्रस्त भाग मराठवाडा हा दुष्काळवाडा हा त्याचा शब्द आम्हाला पुसून काढायचा आहे। आणि म्हणून मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं किती आम्ही 145 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली, आधीच्या सरकारमध्ये आपण किती दिले, काही दिल्यात ना, 5-4-5 दिले असतील। म्हणजे आज 145 लाख हेक्टर, अरे आम्ही दोघं होतो तिकडे ना, माझं विचारतो आम्ही लपवत नाही काय, पण आम्ही बघा निर्णय घेतो कोण, जयंत पाटलांनी हाऊसमध्ये सांगितलं, जयंत पाटलांनी सांगितलं ना सभागृहामध्ये, आणि त्यामुळे आम्ही थांबवणारे नाही, आम्ही स्पीड ब्रेकर टाकणारे नाही, आम्ही स्पीड ब्रेकर काढणारे आहोत आणि काम पुढे नेणारे आहोत। सगळं बंद, बुलेट ट्रेन बंद, हे बंद, ते बंद, सगळं काय चालू आहे, बोले समुद्राचा व्यू कट होतो, अरे काय विजन आहे तुमचं कोस्टल रोडमुळे काय, म्हणजे आज लोक जेवढे लाखो लोकांना आज प्रवास करायला संधी मिळते ती संधी हिरावून घेण्याचं काम 2.5 वर्षात केलंय। आणि 2.5 वर्षामध्ये आपलं राज्य खूप मागे गेलं, जर आपलं सरकार पुन्हा आलं नसतं तर मला वाटतं हे सरकार आणखी मागे गेलं असतं। आज 10,000-17,000 जे विलंब लागल्यामुळे पैसे वाढले आणि हे शेवटी जनतेच्या खिशातले पैसे आहेत। आणि म्हणून आम्ही करणारे आहोत, आम्ही सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे आहोत। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, एवढं मोठं खोटं नरेटिव्ह पसरून त्या लोकसभेला त्यांनी लोकांना एकदा हे केलंय, परंतु आता मात्र या ठिकाणी जनता फसणार नाही। त्यांना 2-2.5 वर्षात किती कामं केली आम्ही, अरे कामांचा धडाका किती, मला वाटतं 900 निर्णय घेतले आम्ही, मला वाटतं 60-70 कॅबिनेट आपले झाले असतील ना दादा, आपले 60-70 कॅबिनेट झाले असतील।